मला असं वाटतं काही भाजपचे कोणी 15-16 आमदार जातील असं नाही आहे, पण एकनाथ खडसे जे आहेत हे मात्र त्या ठिकाणी आता ते सध्या आमदार नसल्यामुळं ते राष्ट्रवादीमध्ये जात आहे, त्यांना राष्ट्रवादीमध्ये MLC मिळण्याची शक्यता आहे, MLC नंतर त्यांना मंत्रीपदी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे एकतर त्यांनी तिकडे नाही जायला पाहिजे होतं, एकतर त्यांनी त्यांना पक्ष बदलायचा होता तर त्यांनी RPIमध्ये यावं अशी आपली भूमिका होती, परंतु ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत, त्यांना आमची अशी शुभेच्छा आहे. एकही भारतीय जनता पार्टीचा आमदार संपर्कात काय असण्याचं कारण नाही, कालपर्यंत पक्षात होते म्हणून संपर्कात असतील. आणि भारतीय जनता पार्टीचं भविष्य सगळ्यांना माहीत आहे, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला दीर्घकाळ या देशात नेतृत्व करणारा, राज्यात नेतृत्व करणारा पक्ष कोण आहे? मोदींसारखं नेतृत्व ज्या पक्षात आहे, राज्यात देवेंद्रजी आहेत, कुठला आमदार स्वतःची राजकीय त्या ठिकाणी त्यांच्यासारखी आत्महत्या करेल? तर त्याला दोन प्रश्न असा आहे की 5 वाजता ही शपथ घेतली ती नैतिकता, आणि मी राष्ट्रवादीमध्ये गेलो ती अनैतिकता, असंही ते म्हणाले. ती त्या ठिकाणी त्याच पक्षात गेलेत ना ते, आणि त्याचं आम्ही भोगलं ना देवेंद्र फडणवीसांसारख्या व्यक्तिमत्वावर, त्याच्यामुळे थोडं जे काही डाग लागला ते आम्ही भोगलं ना. आणि त्याच्यामुळं त्याच वेळेला मग ह्यांच्यावर टीका करत होती की तोडपाणी करणारा नेता विरोधी पक्ष नेता, हे कोण बोललं होतं? आदरणीय पवार साहेब तोडबाजी संदर्भात ह्यांना बोललं होतं ना, माझं त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच पक्षात, त्यामुळे नैतिकतेच्या गोष्टी करू नये. ते गेलेत ना नांदा चौकी भरे, शुभेच्छा आहेत त्यांच्या आम्हाला मनापासून. त्यांच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे प्रश्न सुटावेत, शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांना मदत करा. सूडबुद्धीनं शासन हे काम करते, आघाडी शासन काम करते असं तुम्हाला म्हणायचं होतं? 100% सूडबुद्धीनं या ठिकाणी शासन काम करते, कारण लोकांच्या प्रश्नांपेक्षा वैयक्तिक सूड घेण्यामध्ये या सरकारला त्या ठिकाणी जास्त रस आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.